महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात या मागणीसाठी आज जिल्ह्याभरात कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी संपावर गेल्यामुळे आज कामकाज ठप्प झालं होतं. जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केलं. यावेळी शासन निर्णय निर्गमित न झाल्यामुळे नायब तहसीलदार यांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, महसूल लिपिकांचं पदनाम बदलून महसूल सहाय्यक करण्याबाबत नायब तहसीलदार सरळ सेवा भरतीचं प्रमाण 33% वीस टक्क्यांवरून करणं, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देण्यात यावी, विभाग अंतर्गत जिल्हा बदलीचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात यावेत, जिल्ह्यात गौण खनिज उत्खननामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यासाठी प्रत्येक तालुक्यास खनिकर्म निरीक्षक हे अव्वल कारकून दर्जाचं पद निर्माण करावं, यासह 53 वर्ष झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना इच्छित स्थळी बदली देण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झालं असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र गिरगे, अरविंद्र घोंगडे, परेश खोसरे, सत्यजित आव्हाड, बबन आवळे, दिलीप त्रिभुवन, विनोद आहेर, पारस पेटरे, संतोष मगरे यांच्यासह कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज 31 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य शासनाकडे यापूर्वीच 2 ते 3 वर्षापासून सलग पाठपुरावा करून देखील आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्याच्यावर कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे आज महसूल कर्मचाऱ्यांना त्यातील ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मी आपल्यासमोर सांगतो. त्यातील सर्वात महत्त्वाची मागणी अशी राहील की 2005 नंतरचे जे आमचे महसूल कर्मचारी सेवेमध्ये आलेले आहेत मात्र त्यांना जुनी पेन्शन योजना आत्तापर्यंत लागू झालेली नाही, त्याबाबत केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राज्यातील सर्वच खात्यातील महसूल कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त मध्यवर्ती संघटना असेल किंवा देशव्यापी जास्त काही संघटना आहेत त्यांनी देखील हा प्रश्न उचलून धरलेला आहे, त्याला आत्तापर्यंत शासनाने दाद दिलेली नाही, हा एक मुद्दा आहे. त्याचप्रमाणे महसूल कर्मचाऱ्यांचं जे लिपिकाचा पदनाम आहे लिपिक सोडून त्यांना महसूल सहाय्यक म्हणून पदनाम द्यावं अशी एक आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे जे महसूल कर्मचारी MPSC साठी तयारी करतात ते MPSC कोठ्यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांसाठी किमान 5% जागा राखीव असाव्यात अशी देखील मागणी आहे. अशा प्रकारच्या जवळपास 18 ते 20 मागण्यांसाठी आजचं हे आंदोलन आहे.